भाजी मार्केटमध्ये गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरणारे सराईत चोरटे गजाड. कल्याणच्या एपीएमसी मार्केटमध्ये भाजी व फळे खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांचे भाजी विक्रेत्यांचे मोबाईल गर्दीचा फायदा घेत चोरणाऱ्या सराईत चोरट्यांना कल्याण बाजारपेठ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शहबाज शेख व इरफान शेख असे या चोरट्यांची नावे आहेत. या दोघांविरोधात याआधी देखील मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. या चोरट्यांकडून पोलिसांनी 6 मोबाईल व 1 दुचाकी हस्तगत केली आहे. बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये क्राईम PI PI डुप्लेज यांच्या मार्गदर्शनाखाली API रुपवते साहेब डिटेक्शन ऑफिसर आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे SC सचिन साळवी, SC बागुल, SC बावीसकर, SC भालेराव, PC आंधळे आणि इतर स्टाफ यांनी सराईत गुन्हेगार जो आहे त्याला पकडून बाजारपेठ पोलीस स्टेशन गुन्हा नंबर 171/2013 भादवी कलम 341, बाजारपेठ पोलीस स्टेशन 364 भादवी कलम 379, बाजारपेठ पोलीस स्टेशन 422 भादवी कलम 303(2) भारतीय न्याय संहिता आणि बाजारपेठ पोलीस स्टेशन 425/24 भारतीय न्याय संहिता कलम 303(2)-305 आणि मानपाडा पोलीस स्टेशनचा सुद्धा एक गुन्हा ओपन केलेला आहे. तर हे पथक आमचं मोटरसायकल चोरी आणि याच्यासाठी का शोधामध्ये का कार्यरत होते. मग त्यांना अचानक बातमी मिळाल्याने आणि जनतेकडून माहिती मिळाल्याने त्या आरोपीला ताबा घेतलेला आहे. अटक केली त्याला. अटक केल्यानंतर त्याच्याकडे तपासामध्ये 5 गुन्हे ओपन झालेले आहेत आणि अशा प्रकारचे गुन्हे करणारे अजून त्याचे कोणते गुन्हे ओपन होत आहेत का ते आम्ही पाहत आहोत. तसेच त्या सर्व त्या गुन्हेगारांना आरोपींना आम्ही इतर आमच्या झोनमध्ये आणि रिजनमध्ये पण काही गुन्हे निघतात का त्या संदर्भात देखील आम्ही त्याची तपासणी करीत आहोत. अशाच प्रकारचे सापळे नेहमी हे आमच्याकडे लावले जातात. कायम लावतो आम्ही आणि डिटेक्शन करण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. आता हे आरोपींचे नाव आहे. 2 आरोपी आहेत. शहाबाज शकील शेख व 31 वर्ष, रूम नंबर 400 गुजराती मंदिरजवळ कल्याण पश्चिम असं आरोपीचं नाव आहे. आणि त्याच्याकडून गुन्ह्यात जो माल आहे तो 30,000 रुपयाचा एक ओपो रेनो 10 निळ्या रंगाचा मोबाईल आहे आणि 15,000 विवो कंपनीचा मोबाईल आहे. 15,000 किमतीचा परत एक रिअल टाईम कंपनीचा मोबाईल आहे. 20,000 किमतीचा ओप्पो मोबाईल आहे आणि 15,000 किमतीचा रिअलमी कंपनीचा मोबाईल आहे. असं 95,000 ऐवज आम्ही जप्त केलेला आहे अटक आरोपीतकडून आणि रितसर कागदपत्र बनवून त्याला शिक्षा होईल या पद्धतीने आम्ही डॉक्युमेंटेशन त्याचे बनवलेले आहेत. चोरी करण्याचे गर्दीचा फायदा घेऊन बाजारामध्ये गर्दीचा फायदा घेऊन असा एक दोघं मिळून असा खिशाला जोरात झटका देणे आणि ते मोबाईल लक्ष विचलित करून टाकणे आणि मोबाईल त्याच्यात चोरणे अशा प्रकारचे गुन्हे करतात. गर्दीचा फायदा घेत असतात. तरी नागरिकांना पण आव्हान आहे की गर्दीमध्ये वरच्या खिशामध्ये कोणी मोबाईल ठेवू नये. मोबाईल व्यवस्थित आपला खालच्या खिशात ठेवायला पाहिजे जेणेकरून सहजासहजी त्यांची चोरी झाली नाही पाहिजे असं आमचं नागरिकांना सुद्धा आव्हान आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज, कल्याण.